मित्रांनो, आपण आता पण दीपस्तंभाकडे आलो आहोत आणि आता ही मेन गेट एंट्री आहे त्याची. इथे पर हेड 20 रुपीज म्हणजे 20 रुपये तिकीट आहे. हा दीपस्तंभ आहे आणि इथे तुम्हाला यायचं असेल तर प्रत्येक माणसामागे 20 रुपये तिकीट आहे. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते. हा दीपस्तंभ याचं काम काय, तर ह्या दीपस्तंभ हे जे आजूबाजूला समुद्र आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या जे जहाज आहेत त्यांना हा सिग्नल देतो, कंट्रोल करतो. हा दीपस्तंभ हा त्याचा बाजूचा व्ह्यू आहे. तर मी विचारतो त्यांना दीपस्तंभात जायचं आहे, कारण 20 रुपीज घेतलेच म्हणजे जाता येईल. पण तरी पण विचारलेलं बरं, कारण आमची कोकणची माणसं तशी चांगली आहेत, प्रेमाने सांगणारी आहेत. हा दीपस्तंभ आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपस्तंभात आतमध्ये जाताना चप्पल काढून ठेवायच्या आहेत. मी माझे काढून ठेवले आहेत, जिथून जितूचे काढून ठेवले आहेत. चप्पल घालून आज जाऊ नका. आपल्याला आता आतमध्ये जाता येते बघा. त्याच्या स्टेप आहेत. आता आपण दीपस्तंभात चाललो आहोत. इथे एक शिडी आहे, विचारलं नाही एकदम. हा फायनली आपण दीपस्तंभाच्या वरती आलो आहोत. आणि दीपस्तंभावरून तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा संपूर्ण व्ह्यू दिसतो. हा दीपस्तंभाच्या वरचा जो हा व्ह्यू आहे. आता आम्ही वरती आहोत दीपस्तंभाच्या. तुम्हाला मी चारही बाजूने दाखवतो. हा बघा, हा इथून दिसतोय आपला देवगड किल्ला, ते गणपती बाप्पाचं मंदिर. हा दीपस्तंभाच्या वरचा व्ह्यू आहे. देवगड किल्ला, हा समुद्र किनारा संपूर्ण. शूट चाललंय कोणाचं तरी. हा संपूर्ण व्ह्यू आहे. हा इथे इथून पण छान दिसतोय देवगड किल्ल्याचा हा जो व्ह्यू आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला असलेलं बेल बटन दाबायला विसरू नका. आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. आजचा प्रवास आपला इथेच थांबतो आहे. आता आपण दीपस्तंभात खाली उतरू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तोपर्यंत बाय.